नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा EPC चावडी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पाहू शकता लोकमत या न्यूजपेपरला आजच्या तारखेला आलेली ही न्यूज आहे मित्रांनो, आणि यामध्ये आरोग्य विभागातील 11,500 जागा भरणार अशी ही अपडेट आहे मित्रांनो। खूप आनंदाची बातमी आहे, पाहूयात अपडेटमध्ये काय। राज्यभरात आरोग्य विभागामध्ये परिचारिकांसह वेगवेगळ्या पदाच्या 11,500 जागा रिक्त असून त्याविषयी येत्या सोमवारी अंतिम निर्णय होऊन महिनाभरात पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करीत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। यासोबतच शिक्षकाच्या रिक्त असलेल्या 50,000 जागा देखील लवकरच भरल्या जातील असेही गिरीश महाजन यांनी लोकमत कार्यालयाला भेट दिल्यादरम्यान सांगितलेलं आहे मित्रांनो। आणि जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त जागांविषयी महाजन यांना विचारले असता त्यांनी संपूर्ण राज्यभरात असलेल्या रिक्त जागांविषयी माहिती देताना सांगितले की आरोग्य विभागातील 11,500 जागा रिक्त आहेत, त्यासाठी 11 लाख अर्ज आले आहेत। या जागा भरण्यासाठी येत्या सोमवारी बैठक घेणार असून संबंधितांना सूचना देऊन त्याच दिवशी माझी त्यावर स्वाक्षरी घेण्याचे कळविले असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे। तर मित्रांनो, या जागा भरल्या जाणार आहेत हे निश्चित आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट भेटलेली आहे मित्रांनो, आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। आपला हा टेलिग्राम चॅनल आहे, यावर पहिल्यांदा जॉईन व्हा म्हणजे काय, त्यावर आपल्याला महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात पहिलं भेटत असतात मित्रांनो, आणि या व्यतिरिक्त पण इम्पॉर्टंट माहिती मिळत असते। आणि त्यासाठीच आपल्या चॅनलवर बनून राहायचं आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यासाठी असेच अपडेट आपल्या चॅनलवरती भेटत असतात। आणि आपल्या चॅनलला लाईक केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो, आणि लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।